आकाशी झेप घेरे पाखरा तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडून सागरा। सुधीर फडक्यांचे हे गीत ऐकले आणि मनात विचार आला की जेव्हा एखादी गोष्ट आपण सुरू करण्याचा विचार करतो त्यासाठी जिद्द लागते, कष्टही लागतात आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाठीशी कोणाचा तरी आश्वासक हात लागतो आणि जर तो आश्वासक हात मिळाला तर आपण जिद्दीने आणि आत्मविश्वासाने नक्कीच पुढे जाऊ शकतो। मग तो आश्वासक हात आपल्या आई वडिलांचा असो, हितचिंतकांचा असो, मित्रमैत्रिणींचा असो किंवा नीलम ताई किंवा राहुल दादाचा असो। नमस्कार आणि वेलकम पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आपल्याला घे वरारी हा ग्रुप चांगलाच परिचयाचा आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक जणांना आर्थिक फटका बसला, त्यातच लघु उद्योजक किंवा उद्योजिका त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होते। अशातच उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी घे भरारी या ग्रुपने आपल्या प्रॉडक्टचं पोस्टिंग करायला आणि लाईव्ह जाण्यासाठी एक घे भरारीचा प्लॅटफॉर्म तयार केला। घे भरारीच्या माध्यमातून अनेक जणांना रोजगार प्राप्त झाले। 1500 जास्त उद्योजक आणि लाखोंच्या संख्येने मेंबर्स या ग्रुपमध्ये ऍड झाले। आता हा नुसता एक फेसबुक ग्रुप राहिला नसून ते कुटुंब बनत चाललंय आणि या कुटुंबाला तयार करण्याचं किंवा जोडण्याचं काम हे राहुल दादा आणि नीलम ताई करतात। राहुल दादा आणि नीलम ताई, तुमच्या दोघांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। थँक्यू। एवढ्या लहान मोठ्या उद्योजकांना आपले प्रॉडक्ट सेल करायला किंवा त्यांचे उत्पादन जगासमोर ठेवायला तुम्ही एक इतका छान प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय। आता जवळपास 1.5 लाखाच्या वर मेंबर्सही झालेत, तर मला असं विचारायचंय की घे भरारी ची कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली आणि घे भरारीच हे नाव का त्या ग्रुपला द्यावंसं वाटलं? घे भरारीचं एक्झिबिशन आम्ही 2015-16 पासून भरवत होतो। त्यावेळेला अगदी छोट्या व्यावसायिकांना काहीतरी प्लॅटफॉर्म द्यावा, जसे माझ्या आयुष्यामध्ये मी व्यवसाय करताना असंख्य प्रॉब्लेम्स आले तसे इतरांना येऊ नयेत आणि त्यांना त्यांचा व्यवसाय व्यवस्थित करता यावा यासाठी म्हणून आम्ही घे भरारी ग्रुपची स्थापना केली होती आणि त्याची छोटी छोटी प्रदर्शनं आम्ही घेत होतो। तशी 3 प्रदर्शनं 2020 पर्यंत आपली झालेली होती। 2020 मध्ये खरं तर आमची कसोटी लागली ज्यावेळेला लॉकडाऊन झालं। 2020 साली आम्ही जानेवारीमधलं प्रदर्शन केलं आणि एप्रिलमधलं प्रदर्शन आमचं कॅन्सल झालं आणि त्यावेळेला असं झालं होतं की असंख्य म्हणजे जवळपास 225 स्टॉल्स आमचे होते। शुभारंभ मंगल कार्यालयाला आम्ही बुक केलेलं होतं आणि सगळी तयारी झालेली होती आणि अगदी 15 दिवस येऊन ठेपले आणि लॉकडाऊन झालं आणि अशा वेळेला अनेक व्यावसायिकांनी वेगवेगळ्या ठिकाणून माल लाखो रुपयाचा माल मागवला होता आणि तो सगळा घरात पडून होता। अशा वेळेला ह्या मालाचं करायचं काय हा सगळा प्रश्न सगळ्यांसमोर होता। काही माल पेरिशेबल होता, काही जणांनी कापड उद्योगामध्ये असल्यामुळे कापड किंवा अशा प्रकारातला माल किंवा उन्हाळ्यात लागणाऱ्या गोष्टी अशा मागवलेल्या होत्या। मग ह्या खपवणं गरजेचं होतं आणि हा लॉकडाऊन किती दिवस चालेल, काय होईल हे काहीच अंदाज लागत नव्हता। अशा वेळेला आपणच एकमेकांना मदत करायला पाहिजे, आपण एकमेकांच्याशी काहीतरी नेटवर्किंगच्या माध्यमातून जर काही हे सेल करू शकलो तर काही करता येईल असा एक विचार आमच्या मनामध्ये आला। मग त्याच्यावर डिस्कशन व्हायला लागली आणि मग आम्ही सगळेजण बसलो असताना असं झालं की अरे आपण ग्रुप केला आणि प्रत्येकाने आपले ग्राहक जर या ह्याच्यावर गोळा केले तर आपण एक ऑनलाईन एक्झिबिशन आपण याच्या फेसबुकवरती म्हणा किंवा याच्यावरती करू शकू असा एक विचार चालू झाला आणि त्यातून मग 1 मे रोजी आम्ही घे भरारी ऑनलाईन प्लॅटफॉर्मची स्थापना केली, जो आत्ताचा आहे। आधीचा होता तो सगळा ऑफलाईन होता आणि आत्ताचा जो आहे ऑनलाईन आहे। तो 1 मे 2020 ला झाला। पहिल्या ह्याच्यात फक्त 200 लोक जे आमच्या एक्झिबिशन मध्ये होते असेच गोळा केले आणि त्यांना त्याच्यामध्ये ऍड केलं आणि त्यांना सांगितलं की आपण एकमेकांना आपला माल विकूया की प्रत्येकाने 20-20 गोष्टी आपल्या एकमेकांच्या घ्यायच्या आणि त्याला पहिल्या 15 दिवसातच तुफान प्रतिसाद मिळाला आणि प्रत्येकाने आपापल्या ओळखीतल्या 100 लोकांना त्याच्यावर ऍड केलं आणि त्यांनी ज्यांना ऍड केलं होतं त्यांनी तो घेतला आणि मग ही
न्यूज त्यावेळेला लॉकडाऊन होतं त्यामुळे लोक घराबाहेर पडू शकत नव्हते अशा वेळेला ही न्यूज वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येक जण त्याच्यावरती ऐकण्यासाठी यायला लागलं आणि पहिल्या महिन्यातच 10,000 टप्पा येऊ लागला आणि एक मिरेकल झालं आणि मग मागे वळून बघितलंच नाही आणि घे भरारी जोरदार जोमान घे भरारी चालू झालं करेक्ट आणि घे भरारी नाव देण्यापाठीमागचं हे होतं की जसं पक्षी आवाळात भरारी घेतो त्याप्रमाणे छोट्या व्यावसायिकांनी भरारी घ्यावी याच्यासाठी म्हणून आम्ही घे भरारी हे नाव घेतलं होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी उड्डाण करावं. नॉर्मली आपल्या म्हणजे आमच्या प्लॅटफॉर्म वरती मोस्टली महिला आहेत पण घरातनं व्यवसाय करताना अनेकांना असंख्य प्रॉब्लेम्स येतात. आधी एक तर तू नोकरी का नाही करत असं मराठी माणसांना विचारलं जातं. त्याच्यामध्ये फायनान्सचा प्रॉब्लेम असतो, मला लिगल टर्म्स माहिती नसतात, मला लायसन्स कसं काढायचं हे माहीत नसतं, असे असंख्य प्रॉब्लेम्स आपल्या मराठी उद्योजकांना असतात. यातून बाहेर पडून ते भरारी घेतात. खूपच छान. आणि त्या लोगो मध्येच ऍक्च्युली सगळा अर्थ दडलाय. अगदी बरोबर. पक्षी भरारी घेतोय आकाशात अगदी तसंच. सध्या फेसबुकवर बऱ्याच अशा मार्केटिंग ग्रुप्सचा सेलर्सचा असा एक ग्रुप तयार झालाय, सुळसुळाट झालाय म्हणून आपण म्हणतो. तर आपल्या घे भरारीच्या ग्रुपचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे काय का म्हणून तो असा उठून दिसतो आणि त्याच्यामध्ये काय युनिकनेस आहे? मुळात घे भरारी ग्रुप हा एका कुटुंबासारखा, त्याच्यामध्ये कोणीही सामील होऊ शकतं. अगदी छोटासा व्यवसाय म्हणजे घरात चिवडा लाडू बनवणारी बाई, तिथून एक मोठा दुकानदार, कोणीही सामील होऊ शकतं. सगळे आपल्याला हवे आहेत आणि सगळे वेलकम पण आहेत. आणि दुसरं म्हणजे फ्री पोस्टिंग आहे, त्याच्यामुळे कोणीही पैसे न देता आपल्या ग्रुपवरती ॲडव्हर्टायझिंग करू शकतो. छोट्या चार थोडेसे एकदम सोपे रूल्स आहेत, ते फॉलो केले की कुठली पोस्ट अप्रूव्ह होते आणि कुठल्याही प्रकारचे चार्जेस आकारले जातात. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या ग्रुपला कंटिन्युअस दर महिन्याला लाईव्ह चालतात, अर्थात ते चार्जेबल जरी असले तरी लाईव्ह कसा करावा याचं प्रशिक्षण प्रत्येकाला दिलं जातं. तर काय केल्यामुळे लाईव्ह इफेक्टिव्ह होतो याचं सगळ्याचं मार्गदर्शन केलं जातं. समजा माझ्या पोस्टला लाईव्ह कमेंट नाही आहे का, तर त्या कशा मिळाव्यात, इथपासून लाईव्ह बेस्ट कसा करावा आणि एक्झिबिशनला आपण कसं प्रेझेंट. म्हणजे एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या सगळ्या समस्या इथे विचारता येतात विदाउट हेजिटेशन आणि त्यामुळे हा ग्रुप प्रत्येकाला आपलासा वाटतो असं मला स्वतःला वाटतं आणि असे फीडबॅक मला आले. ऑफकोर्स सगळेच ग्रुप छान असतात, प्रत्येक जण आपल्या परीने छान काम करत असतो, पण घे भरारी हा मराठी उद्योजकांसाठी एक मोठा आणि चांगला. राहुल सर, तुमचा आबाचा ढाबा हे एक रेस्टॉरंट पुण्यामध्ये आहे, तर ते सगळं काम सांभाळून तुम्ही घे भरारीचंही काम कसं मॅनेज करता, त्यात काही अडचणी आल्यात का कधी तुम्हाला? खरं तर आबाचा ढाबा आता 10 वर्ष झाली त्यामुळे त्यात रुटीनाइज झाले. आबाच्या ढाब्यामध्ये पण चालू करताना मला असंख्य अडचणी आल्या आणि त्यातूनच तर हा ग्रुप तयार झाला. इतरांना याच्यामध्ये येताना किंवा व्यवसायात येताना ज्या अडचणी येतात त्या येऊ नयेत याच्यासाठी म्हणून तर आपण प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा ग्रुप तयार केलेला आहे. त्यामुळे अडचणी येत राहतात, त्याला मार्ग काढत राहायचे. आता ढाबा सेट झालाय त्यामुळे काही फारसं त्याच्याकडे बघावं असं लागत नाही, पण दोन्ही करताना कार्यावरची कसरत मात्र होते. वेळ भरपूर मॅनेज करावा लागतो, अनेकांच्याशी घे भरारीच्या निमित्तानं भेटी गाठी होतात, अनेक जण भेटायला येतात, अशा वेळेला दोन्ही कंट्रोल करणं हे थोडंसं जिकिरीचं आहे, पण आता त्याची सवय झाली आणि होऊन जातं. आणि ही पॅशन आहे, आवड आहे, म्हणजे आपला व्यवसाय हा ही एक आवड आहे आणि तो व्यवसाय दुसऱ्यांना शिकवणं ही एक आवड आहे. पॅशनमुळे सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. मुख्य म्हणजे त्याला ज्यांनी फोन जे कोणी फोन करतात त्याच्या फोनवरती व्हॉट्सअपवरती लिहिलंय बोला काय म्हणत. ज्या माणसाला माणसांची बोलायला आवडतं त्याला काही जड. खरंच आहे, अगदी ट्रू. निलंदाई, तुम्ही सुद्धा या क्षेत्रात यायच्या आधी एक गृहिणी होता, मुलांचं सांभाळून सगळ्या गोष्टी करून तुम्ही घर सांभाळत होता, तर आता हे घे भरारीचं एक काम एवढं प्रचंड वाढलंय, तर ते तुम्ही घर आणि घे भरारीचं काम हे करताना तुमची काही तारेवरची कसरत होते का? अगदी खूप होते. तलवारीवर चालत असते. पण ऍक्च्युली सगळीकडून मला खूप सपोर्ट आहे. घे भरारीत लोकांचं प्रेम आहे त्यामुळे माझी एखादी चूक ते माफ करतात लगेचच. आणि घरातल्यांचा सपोर्ट शिवाय कुठलीही व्यक्ती काही करू शकतच नाही, त्यामुळे निर्विवाद सपोर्ट हा असतो. पण तरी सुद्धा लहान आहे माझा मुलगा 4th आणि मोठा 12th, त्याच्यामुळे थोडस लहान मुलाचं होऊ शकतं की आई तुम्हाला मिळत नाही, वेळ नाही,
त्यावेळेला थोडस इमोशन येतात नाही असं नाही, पण हो सगळ्यांच्या सहकार्यांनी करू शकतो आपण कुठली गोष्ट. पॅशन असली, आपल्याला इच्छा आहे, जिद्द आहे, तर आपण प्रत्येक गोष्टीला वेळ हा काढतो, तो आपल्याला मिळवावा नाही लागत. या सगळ्यामध्ये घरचा सपोर्ट ही खूप मोठी एक गोष्ट आहे सगळ्यांच्या बाबतीत. ऑलमोस्ट दर महिन्याला घेबरारीचं प्रदर्शन भरत असतात. आता ते पुण्यापुरतं मर्यादित राहिलं नसून ते आता नाशिक, मुंबई, बेळगाव या ठिकाणी होत आहे. तर त्या एक्झिबिशनची पूर्वतयारी किंवा त्याचे काही धावपळ तुमची होते त्यामध्ये, त्याची काही एक्साइटमेंट असते तुम्हाला, त्याची खूप कष्ट करावे लागतात, तर त्याच्यामागचा काही तुमचा अनुभव शेअर कराल आपल्या सगळ्यांसोबत. नक्की. बेसिकली घेबरारी ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्या कारणामुळे तो पुण्यापुरता मर्यादित नाहीच आहे, तो जगभरात पसरला. आज ऑनलाईन मुळे आपण जगभरात कुठेही पोहोचू शकतो. मग आपण पुण्यापुरतं एका चौका किंवा एखाद्या क्षेत्रापुरतं का मर्यादित राहायचं? उलट ह्या प्लॅटफॉर्म मुळे आता असं झालंय की मुंबईतले लोक पुण्यात विकू शकतील, पुण्यातले लोक नाशिक मध्ये करू शकतील, नाशिक मधले लोक नागपूर मध्ये करू शकतील. हे नेटवर्किंग आहे. तुम्ही जेवढे जास्त चांगली सर्व्हिस द्याल, जेवढे चांगले ग्राहक निर्माण कराल, तेवढं तुम्ही जास्तीत जास्त पसरत जाल. तसेच परदेशातही आपले असंख्य मराठी लोक आहेत किंवा आपले भारतीय आहेत, यांच्यापर्यंत जर ह्या गोष्टी पोहोचल्या तर त्यांना त्या हव्यात. तिथेही आपले खाद्यपदार्थ हवेत, तिथेही आपल्या हँडमेड वस्तू पाहिजे आहेत, तिथेही त्यांना आपले पुण्या मुंबईकडच्या असंख्य गोष्टी आहेत की त्या प्रेझेंट द्यायला हव्यात. अशा तिथे मिळत नाही. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच तर गंमत आहे की तुम्ही जगभरात पोहोचू शकता. मग ज्या वेळेला ऑनलाईन चालू आहे त्यावेळेला मग त्याचा ऑफलाईन वर वापर आपल्याला करता आला पाहिजे. ह्या दृष्टीनं मग आम्ही मुंबईत एक्झिबिशन घ्यायला चालू केली, नाशिक मध्ये चालू केलं, आणि सगळ्या प्रत्येक वेगवेगळ्या शहरांमधनं छोटे व्यावसायिक तर आहेतच, मग त्यांना अशाच जणांचा जर चांगला समोर झाला तर आपला नंबर गेमही वाढतो, आपला एकमेकांना फायदा होतोय. आणि कुठं जाणो, एखादा सोलापूरचा माणूस आहे त्याला नाशिक, कोल्हापूर, सांगलीकडे फ्रँचायझी हवे, त्याला आपल्या ग्रुपचा छान वापर करता येईल. या पद्धतीमध्ये आपला ग्रुप वाढ होते आणि एक्झिबिशनलाही त्याचा फायदा होतो. एक्झिबिशनचं कसं असतं की आपण ऑफलाईन एखादं एक्झिबिशन ठरवलं, डेट टाकली की आपल्याला स्टॉल लगेचच मिळून, पण स्टॉल मिळून नुसतं उपयोग नसतो. प्रत्येक स्टॉलवाल्याला त्याचा बिझनेस मिळायला पाहिजे, त्याला एक ठराविक त्याचा मोबदला जो कुठून आला आहे एवढं सामान त्याचं त्याला सगळं मिळायला पाहिजे. ही आमची खूप इच्छा असते की कोणी नर्वस होऊ नये, कोणी निराश होऊ नये. घेबरारीत आलं तर त्याला वाटलं पाहिजे की घेबरारीत मी आहे. सो एकतर आमचे स्टॉल्स किंवा रचना पण खूप छान प्लीझंट असते, दुसरं म्हणजे आमचं मार्केटिंग आम्ही अत्यंत मन लावून करतो आणि कुठलंही गोष्ट आम्ही सोडत नाही. एक्झिबिशन प्रत्येकापर्यंत पोहोचावं असे जिद्द असते, त्यामुळे आपण होर्डिंग्स लावतो, बॅनर्स लावतो, न्यूजपेपर ॲड्स करतो, आपण सगळं काही करतो जे करू शकतो, प्लस आपला ग्रुप तर आहेच. त्यानंतर आपण प्रत्येकाला स्टोरी स्टेटस ठेवा असं सगळं सांगतो. ऑफकोर्स हे सगळं केलं तरी काय होतं, जसं जसं एक्झिबिशन येतं तसं तसं एन्झायटी येते, प्रेशर येतं की सगळं केलंय पण होणार आहे ना ते कुठल्याही गोष्टीची. फंक्शन असलं की आपल्याला एक मनात हुरहुरला की नीट होणार आहे का नाही, पार पडेल का नाही, तसं ते तुम्हाला. आणि कसं असतं पण आमचे स्टॉल होल्डर आता आमच्या बरोबर इतके अटॅच झालेले असतात आणि त्याच्यामुळे तेही आम्हाला म्हणतात काही टेन्शन घेऊ नका, होऊन जाईल. म्हणजे वी आर लाईक अ फॅमिली. पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट होईपर्यंत, पहिला दिवस जाईपर्यंत असं वाटतं की नीट अरेंजमेंट आहेत ना, प्रत्येकाला सगळं मिळालंय की काही कुठे त्रुटी राहणार असं वाटलं पाहिजे की मी घेबरारीच्या एक्झिबिशन मध्ये आलं तर मला सगळं काही अवेलेबल आहे हे प्रत्येक, कारण की ते आमचे कस्टमर. त्याचप्रमाणे 19 तारखेला पण एक्झिबिशन आहे ऑगस्ट, तेही आम्ही पहिल्यांदाच करतो. त्यामुळे त्याची जेव्हा आपण एखाद्या नवीन जागी करतो तेव्हा अजून एन्झायटी आहे आणि स्टॉल होल्डर पण घाबरलेले असतात की अरे बापरे हे नवीन एरियात करतायत की होईल. सो ते एक टेन्शन असतं, टेन्शन नाही येतं पण ती मजा आहे, थ्रिल आहे. म्हणजे अक्षरशः रक्त सळसळ करत असतं त्या दिवसांमध्ये, पण मी एन्जॉय कारण की ती पॅशन. नक्कीच नक्कीच. आता घेबरारी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता सर्वदूर बसला, म्हणजे पार जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत आणि आसाम पासून परदेशात जवळपास 52
वेगवेगळ्या देशांमध्ये आता घे भरारी ग्रुप आहे आणि तिकडले लोक आवर्जून खरेदी करतात आपल्या प्लॅटफॉर्म वरती आणि त्यामुळे सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं की आणखीन आता काय नवीन करता येईल असं सांगितलं. हो हो अगदी मी पाहिलीयत सगळी. त्यामुळे जरी त्रास झाला तरी त्याचा आनंद येतो की अरे यांनी असं केलं. ज्या वेळेला पॉझिटिव्ह रिव्ह्यूज पडतात किंवा काही घे भरारी बद्दलचे अगदी वेगवेगळे रिव्ह्यूज पडतात त्यावेळेला पण तो छान आपल्याला वाटतं. शेवटी काय कोणाला तरी आपल्यामुळे उपयोग होणं महत्वाचं. आपण जे काही करतोय का त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि होत असेल तर अजून हत्तीचं बळ येत. घेबराच्या ग्रुपवर जम्मू पासून ते अगदी कन्याकुमारी पर्यंत आपले सेलर्स आपले प्रॉडक्ट सेल करत असतात, लाईव्ह येत असतात आणि त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यातून ते स्वावलंबी होतात आणि त्यांचं आर्थिक गणित पण चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे. तर त्याबद्दल आलेला तुमचा काही अनुभव आपल्या प्रेक्षकांसमोर शेअर करा. आमच्याकडे ऍक्च्युअली खूप इमोशनल अनुभव आहेत सांगायला गेलं तर. म्हणजे एका एका आमच्या इथे लाईव्ह होता रेग्युलर आणि त्यावेळेला एकीने लाईव्ह केला आणि मग नंतर मला फोन केला की या लाईव्ह मधून मला जे काही मिळालं त्याच्यातून माझी कॅन्सरची ट्रीटमेंट झाली. इतकी मोठी गोष्ट ती बोलली की अक्षरशः मी आज तक ते विसरू शकत नाही की एखाद्याला एवढी मदत आपण करू शकलो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अशा तर खूप आहेत आपल्याकडे. एक आहे दीपाली लावण म्हणून, तर ती गुवाहाटीला होती नवऱ्याची तिच्या बदली होती आर्मी म्हणून. पण ती जिथे जिथे असते तिथे तिथे तिथून ती लाईव्ह येते आणि तिचा बेडशीटचा बिझनेस आहे ती छान करते. तो गुवाहाटीवर असली आणि बेडशीट करत पुण्यात पण होतात पण लोक तिच्याकडून मागवतात व्यवस्थित पार्सल येतात. आता तिथून ते जम्मूत गेले तर जम्मूतूनही ते आपल्या आणि तरीही लोक मागवतात असं नाही म्हणत की पुण्यात मिळतात. शेवटी एक कनेक्ट असतो तसा एक विश्वास असतो की ते आपल्याला व्हेरीफाईड आणि सगळं प्रॉपरच देणार आपल्याला. तिचा बिझनेस खूप सुंदर होतो घे भरारी ती खुश आहे आणि ऑफकोर्स नक्कीच घे भरारीमुळे असंख्य लोकांनी असंख्य वेगवेगळे व्यवसाय पण चालले. म्हणजे अनेक म्हणजे साधं अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सिनियर सिटीजनना मोबाईल शिकवणे हा व्यवसाय सुद्धा आपल्या याच्यातले तिघ चौघजण करतात आणि आता ते करिअर म्हणून ऑप्ट केलंय. काही लेडीज आहेत त्यांनी ड्रायव्हर म्हणून जायला सुरुवात केली आणि त्यांना आपल्या ग्रुपमुळे म्हणजे एक खात्रीशीर ग्रुप म्हणून त्यांना त्याचा फायदा झाला. दुसरं एक उदाहरण सांगता येईल ते म्हणजे आसाममध्ये एक जण आपल्या मराठी होते त्यांना सगळे मराठी खाद्यपदार्थ तिकडच्या लोकांना खिलवायचे होते. मग दिवाळीच्या वेळेला त्यांनी संपूर्ण मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये होते तिथल्या सगळ्या सैनिकांसाठी आपल्याकडनं सगळा फराळाचा पदार्थ त्यांनी टेम्पो भरून तिकडे मागवला होता आणि ते सगळी मंडळी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडनं लाडू चकली चिवडा सगळं मागवलं होतं ते सगळे आपल्या घे भरारी असं वेगवेगळे अमेरिकेमधनं अनेक जण दिवाळी किंवा गणपतीमध्ये असंख्य गोष्टी मागवतात. अगदी गणपतीच्या मखरापासून गणपतीच्या मूर्तीपर्यंत अमेरिकेत आपल्याला ग्रुप वर जातात. तिकडे इको फ्रेंडली वगैरे गोष्टींना त्यामुळे असे असंख्य लोक आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याकडचा माल मागवतात की जो आपल्याला माहित पण नाही की अशा प्रकारात काही व्यवहार होतो. घेबरारीचा ग्रुप व्यतिरिक्त आपण आणि काय करता? असंख्य गोष्टी आहेत म्हणजे व्यावसायिकांना ज्या काय गोष्टींच्या अडचणी येतात याच्यामध्ये अनेक लोकांकडे चांगलं प्रॉडक्ट असतं पण त्यांना मार्केटिंग येत नाही. अनेकांकडे चांगलं मार्केटिंग असतं पण त्यांना प्रेझेंटेशन येत नाही. काही जणांना पॅकेजिंग मध्ये अडचणी येतात. अशा वेळेला घे भरारी या सगळ्या लोकांना यामध्ये मदत करतं. याच्यामध्ये लायसन्सिंग पासून ते पॅकेजिंग पर्यंत मार्केटिंग पासून ते ब्रँडिंग पर्यंत सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग देण्याचं काम पण आपण करतो. ही ट्रेनिंग सेशन्स आपली पुणे मुंबई नाशिक इथे सगळीकडे झालेली आहेत आणि दरवर्षी होत आहेत. तसंच ऑनलाईन व्यवहार कसे करावेत, ऑनलाईन खरेदी करताना म्हणजे ग्राहकांनी सुद्धा खरेदी करताना काय काळजी घ्यावी. आज ऑनलाईन मध्ये खूप फ्रॉड्स होतात, असंख्य प्रॉब्लेम्स होतात. मग अशा वेळेला जे बायर्स आहेत त्यांचं पण ट्रेनिंग होणं आवश्यक आहे. हे ट्रेनिंग आम्ही घे भरारीच्या माध्यमातून देत असतो की जेणेकरून त्यामध्ये कोणाची फसवणूक होऊ नये. तसंच आपल्याला एक कॉन्फिडन्स लेवल मराठी माणसांमधली कमी असते त्यामुळे प्रेझेंटेशन आणि आपण कशा पद्धतीने समोर आलं पाहिजे याबद्दलची ट्रेनिंग आम्ही या घे भरारीच्या माध्यमातून रेग्युलर घेत असतो. लोकांना याचा खूप फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टींचा. की मार्केटिंग ही स्किल नसून ते तुम्ही शिकल्यावर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी येतातच. बरोबर.
काय असतं सगळ्यांना सगळं माहित असतं, पण नेमकं कसं करावं हे दाखवणारा कोणीतरी व्यक्ती लागतो, ते आपण सध्या काम करतो. आणि इतकंच नाही तर आता आपण पैसे तर कमवायला शिकलो, पण ते इन्व्हेस्टमेंट कसे करायचं हे पण आपण विचार करतो की हे बायकांना नॉलेज दिलं पाहिजे. कारण पुरुष हे करतात घराघरामध्ये, पण बायका अजूनही हे करत नाही. सो तोही एक आता आपला विचार चालू आहे की अशी पण सेशन्स आपण करूया बायकांना अजून टोटली इंडिपेंडेंट बनवायचं. हे इंडिपेंडेंट असली पाहिजे प्रत्येक बाई, म्हणजे मग घर इंडिपेंडेंट. एनजीओज आहेत बरेचशा आपल्या ग्रुपमध्ये, त्या एनजीओना आपण वेगवेगळ्या लेवलने मदत करतो. आता मध्यंतरी एक लाईव्ह हिने सोलापूरला जाऊन केलं की सोलापूर मधल्या बायका काही प्रॉडक्ट्स तिथे तयार करतात, तर त्यांना पुणे मुंबईमध्ये कसं मार्केट करून देते, आणि मग त्यांना आपल्या एक्झिबिशन मध्ये आपण भाग घ्यायला दिला होता. इचलकरंजी मधला काही मुलांचा ग्रुप आहे, त्यांनी फक्त व्हाईट शर्ट्स याचं ब्रँडिंग केलंय, त्याचं आपण पुण्यामध्ये प्रेझेंटेशन बऱ्यापैकी केलं होतं. असे वेगवेगळे इतर शहरातल्या लोकांना पुण्यामध्ये कसं आणता येईल किंवा मुंबईत आणता येईल आपण बघतो. थोडस कसं आहे की आपण व्यवसायात सोशल अँगल पण घेतो, म्हणजे जे काही डिसेबल्ड आहेत त्यांनाही थोडी मदत होईल अशा पद्धतीने पण काम करतो. फारच छान उपक्रम आहे आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमी अक्षरशः. कसं आहे की ज्याला पॅशन असते आणि काहीतरी करून दाखवायची जिद्द असते, त्या व्यक्ती आपणच मोटिवेटेड असतात. सो त्या करत राहतात, आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपण काहीतरी करतोय आणि त्याचा कोणाला तरी फायदा होतोय, त्यावेळेला अजून आपल्याला वाटतं की हो करूया आपण, जेवढं होईल तेवढं अजून करू. तर घे भरारीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आता ग्रुप तर फॉर्म झालाय, मेंबर्सही वाढत आहेत, तर आता व्हॉट नेक्स्ट? आता आपण युट्यूब चॅनल चालू केलं आहे घे भरारीचं, त्याचं लॉन्चिंग झालं मागच्याच आठवड्यात. तर आता त्याच्यामध्ये आपण एक सिरीज करतोय की जे जे व्यावसायिक आहेत त्यांनी, कुठलाही व्यावसायिक असतो त्याला स्ट्रगल हा चुकत नाही. सो प्रत्येक व्यावसायिकाचा स्ट्रगल हा दुसऱ्या व्यावसायिकाला कळावा ही आपली इच्छा आहे. कारण प्रत्येकाला वाटतं मलाच किती त्रास आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्याचं ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं अरे आपली परिस्थिती खूप बरी आहे. सो त्यातून आपला बिझनेस डेव्हलप व्हावा आणि आपल्यामध्ये एक जिद्द यावी, प्रेरणा मिळावी कोणाकडून तरी, कारण तेही असतं की आजकाल कोणाकडून प्रेरणा घेण्यासारखं कोणी राहिलंच नाही. सो आपण दाखवतोय की असे पण दीपस्तंभ आहेत जगामध्ये ज्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो, त्यांच्याकडून शिकू शकतो, काहीतरी आपल्यामध्ये सुधारणा होऊ शकते. सो ह्या स्टोरीज लोकांनी जरूर बघाव्या, ज्यांना छोटे छोटे व्यावसायिक आहेत आणि ज्यांची स्वप्न मोठी आहेत त्यांनी असे जर बघितले व्हिडिओज तर त्यांना नक्की त्याचा फायदा होईल. सो जरूर ते चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हे तर एक पार्ट झाला, आणि दुसरं म्हणजे आपल्याला सगळ्या शहरांमधून एक्झिबिशन करायचे, जसं की आपण बोरिवली, ठाणे, दादर सगळीकडे आता एक्झिबिशन्स करतो, आणि त्या एक्झिबिशनमध्ये छोट्या छोट्या गावातल्या स्त्रियांपासून सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी इच्छा आहे. तसे प्रयत्न पण आपण करतोय, अगदी खेड्यात जाऊन सुद्धा आपण ते प्रयत्न आणि सगळ्या शहरांमधून घे भरारीची प्रदर्शनं लागावी आणि घे भरारीची प्रदर्शनं सायमल्टेनियसली तीन चार ठिकाणी चालू राहावी अशी आमची इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. अशी तर हे स्वप्न आहे की एखाद्या खेडेगावातल्या बाईंनी फेसबुक लाईव्ह करून आपल्या इथे बिझनेस करावा. मी खूप जणांना असं म्हणते, पण अजून लोक लाईव्ह करायला घाबरतात. सो मला असं वाटतं एखादी खेडेगावातली बाई जेव्हा टोपल्या विणत असते त्यावेळेला तिने सुद्धा घे भरारीवर तेवढाच बिझनेस करावा जेवढी शहरात शिकलेली बाई. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी आहे ह्याची प्रत्येकाला जाणीव अशी एक इच्छा. नक्कीच. आणि हा जो ग्रुप आहे तो अगदी खेड्यापाड्यात जगाच्या सगळ्या कोपऱ्यात जावं अशी मी सदिच्छा करते. थँक्यू. दर महिन्याला एक असे 12 पेक्षा जास्त एक्झिबिशन घे भरारीने आतापर्यंत भरवले. यामध्ये राज्याच्या विविध भागांमधून लोक येतात, त्यांचे प्रॉडक्ट सेल करतात आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार होतो या सगळ्या गोष्टींसाठी, आणि तीच खरी जमेची बाजू आहे. असंच हे घे भरारीचं कुटुंब दिवसेंदिवस वाढत राहो, घे भरारीचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचू दे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही या चॅनलवर आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.